मुख्यमंत्र्यांचा कोणतरी म्हटलं आज वाढदिवस आहे का? आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथे अजून 100 एक गुंड येतील. एका शब्दाने तरी ते बोलले आज काय या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर? कठोर कारवाई करू. कोणावर? शिवसैनिकांवर फक्त? आमच्या गुंडांवर नाही. कल्याण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये हत्या होत आहेत, गोळीबार होतो आहे, आणि वाढदिवस कसले साजरे करतायत? मी त्यांना शुभेच्छा इतक्याच देईन, बाबा रे 1.5 वर्ष भोगलत, महाराष्ट्राची वाट लावली, आता दूर व्हा. गोळीबार झालाय तरी आजच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांचा डेथ प्लॅन जो आहे तो जो आहे तो दिल्लीचाच आहे, आजही ते दिल्ली वारीतच असणार. नाही, मी ते म्हणतोय ना, त्यांना पडलेलंच नाही काही महाराष्ट्राशी. मुख्यमंत्र्यांचा कोणतरी म्हटलं आज वाढदिवस आहे का? आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथे अजून 100 एक गुंड येतील. हा, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले कशा करता? नवीन सुपारी घ्यायला? महाराष्ट्रात खून करण्याची कश काय? एकदा तरी एका शब्दाने तरी ते बोलले आज काय या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर? कठोर कारवाई करू. कोणावर? शिवसैनिकांवर फक्त? आमच्या गुंडांवर नाही. गुंड तुमचे कोण लागतात? त्यातले अर्धे बोर्ड गुंडांच्या शुभेच्छा देणार. मुंबईमध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या होते आहे. हा, मुंबईमध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या होते दिवसा ढवळ्या कॅमेरा समोर. कल्याण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये हत्या होत आहेत, गोळीबार होतो आहे, आणि वाढदिवस कसले साजरे करतायत? हा, मी त्यांना शुभेच्छा इतक्याच देईन, बाबा रे 1.5 वर्ष भोगलत, महाराष्ट्राची वाट लावली, आता दूर व्हा. या माझ्या शुभेच्छा आहेत महाराष्ट्रासाठी. झालं, तुमची इच्छा पूर्ण झाली ना महाराष्ट्राची वाट लावण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची, महाराष्ट्र खतम करण्याची, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याची दिल्लीच्या मदतीनं? झालं आता ना, खोके जमले आहेत ना, खोके जमले, खोके वाटले गेले, आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं, आता बाद झालं.